मराठी नाटकाचं उगमस्थान सांगली, कलावंतांचा जिल्हा सांगली, बेदाण्यांचा आणि हळदीचा जिल्हा म्हणजे सांगली, सांगली जिल्हा म्हणजेच राजकारण, राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा सांगली जिल्हा राहिला आहे. 2014 साली सांगलीमधला काँग्रेसचा दबदबा संजय काका पाटलांनी संपवला आणि त्यांच्या रूपानं भाजपनं इथं खातं उघडलं. आता 2019 काय परिस्थिती आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहूयात. नाट्य पंढरी आणि सहकार पंढरी म्हणून सांगली जितकी प्रसिद्ध आहे तितकंच राजकीय पटलावरही सांगलीचं महत्व. परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला अशी सांगली मतदारसंघाची ओळख. पण गेल्या काही वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्षाचा फायदा भाजपला झाल्याचं चित्र आहे. 2014 या मतदारसंघात काँग्रेस अपराजित होती. पण 2014 अँटी इन्कम्बन्सी, मोदी लाट आणि संजय काका पाटील यांच्या रूपानं मिळालेला तगडा उमेदवार यामुळे 2014 निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच या मतदारसंघात विजयी झाली. सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर आता आपण या लोकसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाचे कोणते विषय आहेत आणि महत्त्वाचे कोणते मुद्दे आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत. तब्बल 4 मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं या सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व राहिलंय. लोकसभेच्या निवडणुकीत पाटील घराण्यातल्या उमेदवाराचा 2014 पराभव झाला नाही. वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघाचे 2014 खासदार होते. राष्ट्रवादी सोडून भाजपत गेलेले संजय काका पाटील यांनी भाजपची उमेदवारी मिळवली आणि 2014 लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांनी तब्बल 2.25 लाख मतांनी काँग्रेसच्या प्रतीक पाटलांचा पराभव केला. संजय काका पाटील हे तसे भाजपचे नव्हे, ते पहिल्यांदा काँग्रेसमध्ये मग राष्ट्रवादीमध्ये आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले होते. त्यामुळं एक प्रकारे त्यांना थोडासा काही पक्षांचा म्हणजे त्यांच्या मूळच्या काही पक्षांचा त्यांना थोडा अंतर्गत त्यामध्ये पाठिंबा होता, काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. यापूर्वी जवळजवळ काँग्रेसच्या विरोधात म्हणून देशातले जे सगळे प्रमुख पक्ष निर्माण झालेले आहेत, मग तो जनता पक्ष असेल, जनता दल आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, BJP आहे, समाजवादी पार्टी आहे, हे सगळे पक्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध निवडणूक लढवून स्वस्थ बसलेले आहेत. परंतु त्यांना कधीच यश आतापर्यंत मिळालेलं नव्हतं, ते गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं आणि ते यश सुद्धा अभूतपूर्व असं मिळालं. सांगली जिल्ह्यातील 8 सांगली, मिरज, पलूस, जत, तासगाव आणि खानापूर हे 6 विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभेत आहेत. तर इस्लामपूर आणि शिराळा हे विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले. 2014 निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे 1 खासदार आणि 4 आमदार आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे 2 आमदार तर काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 1 आमदार आहेत. सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. तर भाजपकडे 5 पंचायत समित्या, राष्ट्रवादीकडे 4, काँग्रेस आणि शिवसेनेकडे प्रत्येकी 1-1 पंचायत समिती आहे. तर सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसकडे 3 नगरपरिषदा, राष्ट्रवादीकडे 2, भाजपकडे 1 नगरपरिषद आहे. तर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे प्रत्येकी 1 नगरपंचायत आहे. म्हणजे आतापर्यंत एवढ्या मताधिक्यानं काँग्रेसचा उमेदवार सुद्धा पूर्वी कधी निवडून आलेले नव्हता, तेवढ्या मताधिक्यानं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील हे निवडून आले. त्याचा परिणाम असा झाला की लगेच पाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा निश्चितच परिणाम झाला आणि सांगली, मिरज आणि जत ह्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. 2019 सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील तर काँग्रेसकडून माजी खासदार प्रतीक पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी मदत केली होती. मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याबरोबर खासदार संजय काका पाटील यांचा अंतर्गत वाद आहे. खासदार संजय काका पाटील हे लोकसभेऐवजी विधानसभेला इच्छुक असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत असतात. सध्या तरी उमेदवार म्हणून भाजपकडून संजय काका पाटील यांच्याच नावाची चर्चा असली तरी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासुद्धा नावाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. काही वेळेला निष्कारण असं संभ्रम केला गेला की संजय काका खाली विधानसभेला उभारणार आहेत का, पण मी विधानसभेच्या 2 निवडणुका केलेला एक कॅन्डिडेट असल्यामुळं अतिशय थोडक्या
मतामध्ये मला आरारबांच्या विरोधामध्ये अपयश आलं. प्रत्येक तालुक्यामधून आपल्याला सपोर्ट आहे, पक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांनी मला मदत केलेली आहे, त्यामुळे मी लोकसभेलाच उभारतोय. लोकसभेच्या दृष्टिकोनातून जरी काही वाटत असलं तरी या जिल्ह्यामध्ये तर निश्चित भारतीय जनता पार्टीचा जो मला उमेदवारीच्या माध्यमातून जी काही माझी उमेदवारी असेल तिथं कुठेही अडचण असणार. 2014 प्रतीक पाटील यांचा पराभव झाला, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. मात्र प्रतीक पाटील यांच्यावरच्या नाराजीमुळे अनेकांनी भाजपचं काम केलं होतं. आता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजप विरोधात आक्रमक आहेत. शिवाय राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचं सुद्धा पाठबळ काँग्रेस उमेदवाराला मिळू शकेल. मात्र काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसकडून माजी खासदार प्रतीक पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा असली तरी दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याही नावाची उमेदवारीसाठी चर्चा आहे. भाजप पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठंच अस्तित्वात नव्हती. एक ठराविक नेतेच त्या ठिकाणी आपल्याला होते. धनकांत दादा आपल्याला त्या ठिकाणी MLC म्हणून ते दिसत होते, पण फार मोठ्या प्रमाणात इथं कोणच त्यांच्यातलं नव्हतं. आज भाजप जर वाढत असेल तर ह्यांना कुठलं तरी आमचीच माणसं घ्यायची पाळी यायला लागली. आज ह्यांच्यामध्ये म्हणतो बेस काहीच नाही आहे ह्यांचा, आणि बेस तयार करायला आमच्याच बेसवरनं बेस तयार करतात. आज भाजपमध्ये आमची काँग्रेसची पण आहे, तुमची जी आमच्याकडनं त्यांनी पळवाट करून गेलेली आहे, जेणे त्या ठिकाणी तुमच्या म्हणण्यातनं जी चुका केली असते तेच कदाचित तुम्ही घेऊन गेलाय तुमच्यावर, आणि ते पक्ष चालवत आहे. सहकाराची पंढरी असलेल्या सांगलीत 2014 साली जी हवा होती ती सध्या नाही एवढं निश्चित. गेल्या 4 वर्षात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय, त्यामुळे 2019 साली सांगलीत नेमकं काय होणार हा उत्सुकतेचा विषय असणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ म्हणजे तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी एकदा सुद्धा काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला नव्हता. मात्र 2014 साली भाजपचे संजय काका पाटील यांनी या ठिकाणी बहुमताने विजय मिळवला. लोकसभेच्या या विजयानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं सुद्धा बदलली आहेत. अनेक सत्ता केंद्रामध्ये भाजप या ठिकाणी पुढे आलेला आहे, त्यामुळं आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. सांगली जिल्ह्यातल्या प्रश्नांबद्दल बोलायचं झालं तर बरीच कामं मार्गी लागली आहेत, पण अजून बरीच शिल्लकही आहेत. त्यामुळे सांगलीकर नक्की कोणाच्या बाजूनं 2019 उभं राहणार याची प्रचंड उत्सुकता आहे. एकेकाळी सांगलीतला बहुतांश भाग हा दुष्काळी भाग होता, पण आता परिस्थिती बदलली आहे. खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ जलसिंचन योजनेसाठी पंतप्रधान सिंचन योजनेतून 2092 कोटींचा निधी मिळाला, तर टेंभू जलसिंचन योजनेसाठी 1298 कोटीचा निधी मिळाला. सध्या या योजनांची कामं अंतिम टप्प्यात आहेत. खरं तर 1995 सालच्या युतीच्या काळात म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू या योजना सुरू झाल्या होत्या. मात्र गेल्या 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीला हे प्रकल्प पूर्ण करता आले नव्हते. ते गेल्या 4 वर्षात मार्गी लागलेत ही वस्तुस्थिती आहे. मिरज ते पुणे आणि मिरज ते लोंढा या मार्गाच्या दुहेरी रेल्वे मार्ग आणि विद्युतीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. पुढच्या वर्षभरात ही कामं पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रेल्वेच्या दुहेरीकरणाचीही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होती, ते काम आता दृष्टीपथात आलंय. सांगली जिल्ह्यातून जाणारे 3 राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले. मनमाड ते चिकोडी बेळगाव, रत्नागिरी ते नागपूर, विजापूर ते गुहागर हे महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहेत. तर शेतमालासाठी रांजणीमध्ये ड्राय पोर्टला मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे सांगलीसहित आसपासच्या जिल्ह्यातल्या शेतीमालाला मोठं मार्केट तर मिळणार आहेच. शिवाय या ड्रायपोर्टमुळे रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. सांगलीकरांच्या दृष्टीनं आणखी महत्त्वाचं काम म्हणजे सांगलीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. पूर्वी पासपोर्टसाठी पुण्याला जावं लागत होतं, मात्र आता सांगलीतच पासपोर्ट कार्यालय झाल्यामुळं मोठी सोय झाली आहे. या जिल्ह्यातल्या जनतेने खासदार म्हणून मला काम करण्याची जी संधी दिली ती प्रामाणिकपणानं लोकांचं विकास गतिमान करण्यासाठी मी प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. सगळ्या कामामध्ये आपण अग्रगण्य राहून या कामामध्ये आपण लीड घेऊन ही कामं सगळी मंजूर करून घेतलेली आहेत. आता गेल्या निवडणुकीमध्ये जे मुद्दे पुढे आलेले होते ते प्रामुख्याने पाणी योजनेचा मुद्दा होता, दुष्काळी भागाचा मुद्दा होता, बेरोजगारीचा मुद्दा होता, सरकारच्या एकूण कामगिरीचा आणि निष्क्रियतेचा मुद्दा होता. हे जर आपण पाहिले तर ह्याच्यामध्ये किती बदल झाला, याच्यामध्ये
तर काही प्रमाणामध्ये पाणी योजनांना गती मिळाली. जत तालुक्यामध्ये पाणी ज म्हैसाळा योजनेचं न्यायच्या दृष्टीनं खटपट आता सुरू झालेली आहे आणि तिथं काही कामं पण जत तालुक्यामध्ये सुरू झालेली आहेत. विकासाची ही कामं खासदार सांगत असले तरी जिल्ह्यातले अनेक प्रश्न अजून सुटले नाही. प्रकल्प उद्योग जलसिंचन योजना अजूनही अपूर्ण आहेत. रस्त्यांची अवस्था सुधारण्याची गरज आहे. महामार्गासाठी जबरदस्तीनं जमीन संपादन झालं आहे. शेतीमालाच्या दराचा प्रश्न जिल्ह्यात मोठे उद्योग आणण्यामध्ये खासदारांना अपयश आलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कोणताही उद्योग गेल्या 5 वर्षामध्ये खासदार आणू शकले नाहीत. कोणताही मोठा प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आला नाही. ताकारी असेल, म्हैसाळ असेल, टेंबू असेल, आरफळ असेल, या योजना ज्या गतीनं या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होत्या, त्याही पूर्ण झाल्या नाहीत. तिने सांगली जिल्ह्यातली आमच्या इथली जर कामं आपण घेतली तर म्हैसाळसारखी योजना अपेक्षित होती की ती पूर्ण होईल. शेवटचा टप्पा काँग्रेसच्या काळात राहिला होता. एक साधारणपणे 300 कोटी 250-300 कोटी त्यांचे फंड्स आले असते तर थोडीशी मार्गी लागली असती, महाराष्ट्र शासनाकडून शासनाकडे मदत मिळाली असती आणि योजना पूर्ण झाली असती. पण ती कुठंही त्याच्या बाबतीचा विचार झाला नाही, त्या योजनेबाबतीत कुठं हालचाली झाली नाही, ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते झालं नाही. दुष्काळ, पाणी प्रश्न याबाबतीत सांगलीत लक्षणीय कामं झाली आहेत. बरंच काही झालंय, थोडं अजून बाकी आहे असं सांगलीच्या बाबतीत म्हणावं लागेल. आता झालेल्या कामांच्या आधारावर आणि न झालेल्या कामांच्या आधारावर सांगलीकर कोणाला साथ देणार हे महत्त्वाचं आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.